नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे गवारीची चमचमीत रस्सा भाजी अतिशय सोपी पद्धत आहे पण या पद्धतीची भाजी एकदा नक्की ट्राय करा पाव किलो गवार स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे सुरुवात करू या भाजीला एक चमचा आपण इथे मोहरी एक चमचा जिरं आणि इथे कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा अर्धा चमचा लसूण आणि अद्रकाची पेस्ट घेतलेली आहे आणि क्वांटिटी तेलाचे आपण तीन चमचे वापरलेलं आहे आता यामध्ये एक कांदा टाकूया आणि कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण एक मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा कट करून वापरलेला आहे टोमॅटोमुळं या भाजीची चव खरंच खूप छान येते नक्की एकदा पटकन होणारी अशा पद्धतीची भाजी बनवून पहा दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट आपण वापरलं आहे आणि साधारणतः दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा चवीनुसार लागल तसं भाजीच्या क्वांटिटीनुसार मीठ वापरायचं आहे हा मसाला व्यवस्थित परतून घ्या अतिशय झटपट होणारी ही भाजी आहे हवी तेव्हा तुम्ही करू शकता आपण सुकी भाजी या अगोदर कशी करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण एकदा या पद्धतीची रस्साभाजी करून पहा खूप छान लागतं आता कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला तुम्ही वापरू शकता इथे पाव किलो आपण गवार व्यवस्थित कट करून घेतली होती ती गवार या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्या आता परत एकदा गवार या मसाल्याला कोट होईल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गवारीच्या ज्या शेंगा आहेत त्या मसाल्यामध्ये आपल्याला किमान पाच ते सात मिनटं परतून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगा या नरम पडतील आणि त्या ते तेलामध्ये व्यवस्थित मसाल्यामध्ये भाजल्या जातील तर सतत हलवत्रा जेणेकरून खाली चिटकणार नाही आता यावर झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटं आपण वाफ काढून घेऊया पाच ते सात मिनटानंतर शेंगा या पूर्णपणे नरम पडलेल्या आहेत आता त्यानंतर आपण इथे तुम्हाला आवडेल तेवढा रस्सा बनण्यासाठी इथे मी साधारणतः एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे भाजी शिजून यातला जो रस्सा आहे तो थोडाफार कमी होतो या हिशोबाने तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे आणि एकदा काय उकळी फुटली की गॅस हा अगदी मंद करा मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर एक ते दोन वेळेस चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील आता आपण ही भाजी लहान गॅसवर शिजवून घेणार आहे यामध्ये चवीनुसार एक अर्धा छोटा चमचा आपण साखर वापरली आहे हवं तर गुळसुद्धा तुम्ही वापरू शकता लहान गॅसवर आपण साधारणत पंधरा मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे खूप छान आपली भाजी शिजवून तयार आहे तुम्ही इथे बघू शकता भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता ही भाजी खाण्यासाठी आपली तयार आहे छान तेल फुटलेले आपल्या भाजीला इतपत आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये गरमागरम गवारी गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी सर्व करूया यासोबत ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी किंवा तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप खूप टेस्टी लागते नक्की एकदा ट्राय करा आणि ही भाजी ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला आपली रेसिपी आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच घंटीचं ऐकून दिलं त्यालाही क्लिक करा